नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं कॉम्पिटेटिव्ह फार्मा या आपल्या युट्यूब चॅनल वरती। मित्रांनो, आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण जिल्हा परिषद हिंगोली अंतर्गत फार्मसिस्टची अनुसूचित जमातीसाठीची जी राखीव पदं आहेत त्याच्यासाठी 2020 जानेवारी, ओके, 12 जानेवारी 2020 या दिवशी परीक्षा घेण्यात आली होती। तर त्या परीक्षेमध्ये फार्मसीचे जे प्रश्न आहेत ते मराठीतून आले होते। 99% जिल्हा परिषदेच्या एग्जाम मध्ये इंग्लिश मध्येच असतात, पण 2020 ला या मराठीमध्ये हे प्रश्न आले होते। तर ते प्रश्न काय आहेत, त्याची उत्तरे काय आहेत बघूयात आपण। एकूण 100 प्रश्न होते, ओके। तर फार्मसीचा जो प्रश्नाचा कोटा आहे त्याप्रमाणे प्रश्न आणि त्याला 2 मार्क, ठीक आहे, 200 मार्काची एकूण परीक्षा झाली होती। तर बघा हे काय काय प्रश्न विचारले होते, हे संपूर्ण प्रश्न मराठीमध्ये विचारले होते, हा व्हिडिओ त्यामुळे मी अपलोड केला आहे, ओके। बघा मित्रांनो, एक एक प्रश्न बघूया। कुष्ठरोगाचे जंतू कोणत्या शास्त्रज्ञांनी शोधून काढले, याचं करेक्ट आन्सर आहे डॉक्टर हॅन्सन। म्हणून कुष्ठरोगाला हॅन्सन डिसीज असं सुद्धा म्हणतात। व्यायाम करताना स्नायूचे अंकुचन होते, त्यावेळी रिकामी जागा निर्माण होते, काय निर्माण होतं जेव्हा व्यायाम आपण करत असतो त्यावेळी आपल्या मसल्स मध्ये, त्याचं उत्तर आहे लॅक्टिक ऍसिड काय होत असत, निर्माण होत असत। मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या, कारण की असे व्हिडिओज तुम्हाला नोटिफिकेशन द्वारे मिळतील। सोडा वॉटर मध्ये कोणता वायू असतो, सोडा वॉटर मध्ये कोणता वायू असतो, याचं करेक्ट उत्तर आहे कार्बन डायऑक्साइड, ओके। सोडा वॉटर जे आहे त्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साइड असतो, म्हणजे आपण जे सोडा वॉटर यूज करतो त्याच्यामध्ये। अन्नाचे पचनाचे काम करणारे अवयव शरीराच्या कोणत्या भागात असतात, तर त्याचं करेक्ट उत्तर आहे उदर पोकळी, काय आहे उदर पोकळी। निरुपयोगी तांबड्या पेशीचे विघटन खालील पैकी कोठे होते, म्हणजे आरबीसीचं विघटन कुठे होत हे विचारलं आहे, याचं करेक्ट उत्तर आहे प्लिवा, ओके, प्लावा म्हणा किंवा प्लिवा म्हणा, प्लिहा, ओके। नेक्स्ट प्रश्न आहे, बायोलॉजीची कोणती शाखा पेशीच्या संरचनेच्या अभ्यासाशी संबंधित आहे, म्हणजे पेशी स्टडी ऑफ सेल्सशी संदर्भात काय आहे, तर याचं करेक्ट आहे सायटॉलॉजी, ओके। सायटॉलॉजी म्हणजे काय, स्टडी ऑफ सेल। बेनेडिक द्रावण तयार करण्यासाठी रिकामी जागाचा उपयोग होतो, ओके, बेनेडिक रिएजंट जे आहे ते प्रिपरेशन करण्यासाठी कशाचा उपयोग होतो, कॉपर सल्फेटचा काय होतो या ठिकाणी उपयोग होतो। पुढचा प्रश्न आहे, तुम्ही आन्सर स्टेप बाय स्टेप कमेंट पण करू शकता, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की आपलं उत्तर बरोबर आहे की नाही हे सुद्धा जज करता येईल। पुढचा प्रश्न आहे, स्पायना बायफिडा म्हणजे काय, ओके, स्पायना बायफिडा म्हणजे काय, याचं करेक्ट उत्तर आहे दुभंगलेला पाठीचा कणा, म्हणजे स्पायना बायफिडा। पुढचा प्रश्न, जीवनसत्व B12 म्हणजे B12 ला रिकामी जागा देखील म्हणतात, B12 ला काय म्हणतात, तुम्ही कमेंट पण करू शकता तुमचं आन्सर, सायनोकोबालामाइन, ओके, व्हिटॅमिन B12 ला काय म्हणतात, सायनोकोबालामाइन सुद्धा म्हणतात। रिकामी जागा हा भावनेचा विकार आहे, ओके, म्हणजे भावनेचा आजार कोणता आहे असा प्रश्न विचारलाय, त्याचं करेक्ट उत्तर बघा हिस्टेरिया, ओके, भावनेच्या आजाराला काय म्हणतात, हिस्टेरिया। मित्रांनो, हे जे काही आन्सर्स आहेत जी आन्सर की जिल्हा निवड समितीने पब्लिश केली त्याच्यानुसार हे जे काही आन्सर्स आपण घेतलेले आहेत। मानवी रोग व त्याचे कारक घटक याची अयोग्य जोडी असणारा पर्याय कोणता, म्हणजे मानवी आजार आणि ते कशामुळे होतो तो आजार, ओके, क्षय जीवाणू कॉलरा अयोग्य म्हणजे चुकीची जोडी विचारली, टायफॉइड विषाणू हिपॅटायटिस विषाणू, तर करेक्ट आन्सर काय आहे, टायफॉइड विषाणू, तर टायफॉइड विषाणू होत नाही तो जीवाणूमुळे होतो, ओके, बॅक्टेरियामुळे होतो, त्यामुळे सी ही चुकीचा आहे या ठिकाणी। पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या रोगामुळे तांबड्या पेशीचा नाश होतो, ओके, आरबीसी जे आहे त्याचा नाश करणारे
कोणत्या पेशी आहेत, कोणत्या सॉरी आरबीसीचा नाश करणारा कोणता आजार आहे, त्याचं करेक्ट आहे मलेरिया. ओके, मलेरियामध्ये काय असतं की हिमोग्लोबिन ते फार आवडतं मलेरियाच्या त्या जंतूंना, त्याच्यामुळे ते आरबीसी वरती अटॅक करतात. पुढचा प्रश्न, आपल्या एकूण आहारापैकी किती टक्के ऊर्जा प्रोटीन पासून आपल्याला मिळते. ओके, प्रथिनांपासून आपल्याला किती टक्के ऊर्जा मिळते, याचं करेक्ट आन्सर आहे फक्त 10% ऊर्जा जी आहे ती आपल्याला प्रोटीन पासून मिळते. ठीक आहे, खालील पैकी कोणते एपिमर्स आहेत, इपिमर्स कोणते आहेत हे विचारलं आहे. ओके, बायोकेमिस्ट्रीच्या संदर्भातला हा प्रश्न आहे, करेक्ट उत्तर आहे ग्लुकोज गॅलॅक्टोज. ओके, याचं करेक्ट आन्सर काय, ग्लुकोज गॅलॅक्टोज. पुढचा प्रश्न, लेसिथिन मध्ये खालील पैकी काय नसते. ओके, लेसिथिन, लेसिथिन जो अमिनो ऍसिड आहे त्याच्या खालील पैकी काय नसतं, तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे इथेनॉल अमाइन. ओके, इथेनॉल अमाइन त्याच्यामध्ये नसतं, इथेनॉल अमाइन त्याच्यामध्ये नसतं. पुढचा प्रश्न, शरीरातील कोणत्या अवयवामध्ये टिश्यू मध्ये चरबी जमा होते, म्हणजे फॅट कोणत्या टिश्यू मध्ये जमा होतं, तर करेक्ट आन्सर आहे याचं ऍडिपोज टिश्यू. ओके, करेक्ट आन्सर काय, ऍडिपोज टिश्यू मध्ये काय होतं, आपलं जे फॅट आहे ते जमा होत असतं. पुढचा प्रश्न आहे, माणसाच्या हाडामध्ये यापैकी काय नसते, कार्बन कॅल्शियम ऑक्सिजन फॉस्फरस, माणसाच्या हाडात काय नसतं, याचं करेक्ट उत्तर काय बघा, ऑक्सिजन जे आहे ते माणसाच्या हाडामध्ये नसतं, कॅल्शियम कार्बन आणि फॉस्फरस माणसाच्या हाडामध्ये असतं. पुढचा प्रश्न, डीएनए मध्ये कोणते नायट्रोजन बेस आढळून येत नाहीत. ओके, डीएनए मध्ये काय नसतं, म्हणजे कोणता नायट्रोजन बेस नसतो, युरॅसिल जे आहे ते डीएनए मध्ये नसतं. ठीक आहे, युरॅसिल आहे जे डीएनए मध्ये नसतं. पुढचा प्रश्न, डेंगू हा आजार कोणत्या प्रकारच्या डासापासून प्रसारित होतो. ओके, डेंगूचं प्रसारण जे आहे ते कोणत्या डासापासून होतं, सर्वांना माहित आहे या प्रश्नाचं उत्तर, करेक्ट आन्सर आहे एडीसी इजिप्त. ओके, हे फिमेल मॉस्किटो आहे, त्याच्यापासून काय होतं, ते प्रसार होतो. पुढचा आजार, पुढचा प्रश्न, द्रावणाचा पीएच उदासीन असल्यास पीएच किती असतो, म्हणजे न्यूट्रल पीएच कशाला म्हणतात हे विचारले, करेक्ट आन्सर आहे 7. ओके, 7 पीएच असेल तर काय म्हणतो आपण, ते न्यूट्रल लिक्विड आहे किंवा सोल्युशन आहे असं म्हणतो आपण. पुढचा प्रश्न, विडाल चाचणी खालीलपैकी कोणत्या आजाराचे निदान करण्यासाठी केली जाते. ओके, विडाल टेस्ट जी आहे ती कोणत्या आजाराचं चेक करण्यासाठी केले जाते, तर करेक्ट आन्सर आहे टायफॉइड साठी काय केले जाते, विडाल टेस्ट जी आहे ती टायफॉइड साठी केले जाते. पुढचा प्रश्न आहे, शरीरातील सर्व इंद्रियावर ताबा ठेवण्याच्या शरीर अंतर्गत संस्थेस काय म्हणतात, म्हणजे बॉडीचं जे कंट्रोल आहे. ओके, कंट्रोल करणारी सिस्टीम कोणती आहे, सर्वांना माहिती आहे नर्वस सिस्टीम, त्यालाच काय म्हणतो आपण चेता संस्था असे म्हणतो. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या रोगाचे लसीकरणाद्वारे नियंत्रण करता येत नाही, म्हणजे लस नसते कोणत्या आजाराला, तर करेक्ट आन्सर तुम्हाला माहिती आहे क्षयरोग, पोलिओ, घटसर्प ह्यांना काय असते, लस असते, आणि कर्करोगाला लस नसते, कर्करोग हे काय तर करेक्ट आन्सर आहे. पुढचा प्रश्न, रेबीज या रोगावरील लसीचे कोणते नाव आहे, कमेंट करायचं आन्सर, रेबीजवर कोणते, म्हणजे रेबीजची जी व्हॅक्सिन आहे ती खालीलपैकी कोणती व्हॅक्सिन आहे, कोणत्या व्हॅक्सिनला रेबीज व्हॅक्सिन म्हणायचे, तर याचं करेक्ट आन्सर आहे ARV व्हॅक्सिन. ओके, याचं करेक्ट आन्सर काय, ARV व्हॅक्सिनलाच काय म्हणतो आपण, रेबीज वैक्सीन म्हणतो. पुढचा प्रश्न, पुढचा प्रश्न आहे, पेशीमध्ये रंगसूत्रता कोणते द्रव्य असते, म्हणजे रंगसूत्रतामध्ये खालीलपैकी कोणतं द्रव काय असतो पेशीमध्ये असतो, तर बघायचं करेक्ट आन्सर काय, रंगसूत्रतामध्ये डीएनए असतं मेन. ठीक आहे, म्हणजे रंगसूत्रता म्हणजे काय झालं ते जेनेटिक मध्ये ते आलं, जेनेटिक असल्यामुळे काय असतं तिथं जीन्स डीएनए कंट्रोल करतो. पुढचा प्रश्न, कॉपर सल्फेटचा रंग खालील पैकी कोणता असतो. ठीक आहे, कॉपर सल्फेटचा कलर कोणता आहे हा प्रश्न विचारलाय,
निळा कलर असतो, ठीक आहे, कॉपर सल्फेटचा कोणता कलर असतो? निळा कलर असतो. पुढचा प्रश्न, अंधारामध्ये आपल्या डोळ्यांना कशाच्या सहाय्याने दिसते? ओके, अंधारामध्ये जे आपल्याला आपण दिसण्याचा जे प्रयत्न करतो ते कशाच्या सहाय्याने आपल्याला दिसतं? तर त्याचं करेक्ट आन्सर आहे रॉड सेल. ओके, जे रॉड सेल असतात डोळ्यामध्ये त्याच्यामुळे आपल्याला अंधारामध्ये दिसतं, त्याला दंडा पेशी असं सुद्धा म्हणतात. खालील पैकी कोणती जोडी चुकीची आहे? चूक जोडी कोणती? बघा, रोग दिलाय आणि त्याच्या संदर्भात ते रोग कशावर इफेक्ट करतो ते दिलाय. तर बघा, कुष्ठरोग, त्वचेचा रोग, करेक्ट आहे. एड्स रोग प्रतिकारक क्षमता कमी करतो, इम्युनिटी सिस्टीम कमी करते, करेक्ट आहे. कर्करोग पेशीचं अनियंत्रित मल्टिपल पेशी वाढवतो, कर्करोग. कॉलरा रक्तस्त्राव करतो, हे चुकीचं. कॉलरामध्ये रक्तस्त्राव होत नाही, ठीक आहे. कॉलरामध्ये आपण त्याला डायरिया अँड डिसेंट्री म्हणजे संडास जी आहे ती जास्त लागते, तर ते त्याच्याशी संदर्भात आहे. पुढचा प्रश्न, सामान्यतः किडनी मधून खालीलपैकी कशाचे गाळण होत नाही, म्हणजे किडनी कशाला फिल्टर करत नाही? ओके, अमोनिया, युरिक ऍसिड, पाणी आणि साखर. तर साधारणपणे किडनी कशाला फिल्टर करत नाही? साखरेला फिल्टर करत नाही. तर साखर जर लेवी मधून गेली तर तो एक आजार कन्सिडर होतो, तर साधारण नॉर्मल कंडिशन मध्ये ती करत नाही. ताकामध्ये रिकामी जागा हे जीवाणू असतात, किंवा दह्यामध्ये पण म्हणू शकतो आपण रिकामी जागा हे काय असतात, कोणते जीवाणू असतात? तर बघा, कोणते जीवाणू असतात फेमस आहेत? लॅक्टोबॅसिलस, ठीक आहे. लॅक्टोबॅसिलस जे असतं ते ताकामध्ये आणि दह्यामध्ये असतं, आणि आपल्या इंटेस्टाईनमध्ये पण ते असतात आणि ते खूप महत्वाचे असतात, ठीक आहे. पुढचा प्रश्न, रक्तगटाचा शोध कोणी लावला? तर बघा, हे जिल्हा परिषद 2020 आलेले प्रश्न आहेत, तर अशा लेवलचे पण प्रश्न आपल्याला माहित पाहिजे, सगळे शास्त्रज्ञ माहित पाहिजे. लँड स्टायनर यांनी काय केलाय? रक्तगटाचा शोध लावलाय, ठीक आहे. कोणी? लँड स्टायनर. पुढचा प्रश्न, आयुर्वेदातील पंचकर्म प्रक्रियेत खालीलपैकी कशाचा समावेश होत नाही? काही असे एक दोन ऑड प्रश्न पण येतात, तर तुम्हाला पंचकर्म प्रक्रिया तिथं माहीत असणं अपेक्षित आहे, ठीक आहे. कारण की आता प्रत्येक गव्हर्नमेंट डिपार्टमेंटमध्ये, प्रत्येक शासनाच्या विभागामध्ये आता आयुष डिपार्टमेंट आलेलं आहे, म्हणून आयुर्वेदावरती पण भर आहे. तर रक्तमोशन याचा समावेश होत नाही, स्वेदन, विरेचन आणि वमन याचा समावेश होतो आणि रक्तमोशनचा समावेश होत नाही. रक्तदाब मोजण्याचे साधन कोणते? ओके, ब्लड प्रेशर जे मोजतो आपण ते कोणत्या डिव्हाइस ने मोजतो? तर इथं आन्सर काय? स्पिग्मो मॅनोमीटर. ओके, आपण बीपी मोजण्याचे डिव्हाइस काय? स्पिग्मो मॅनोमीटर. पुढचा प्रश्न, जठरामध्ये स्रवणारे पेप्सिन आहारातील रिकामी जागा या पोषक तत्वाचे पचन करते. बघा, पेप्सिन कशाचं पचन करतं? ठीक आहे, म्हणजे फॅटचं पचन बाईल्स करतं. बाईल्स काय करतं? फॅटचं मेटाबॉलिझम करतं. तसं पेप्सिन कशाचं करतं? तर इथं करेक्ट आन्सर काय? प्रोटीन, प्रथिन. ओके, प्रोटीनचं मेटाबॉलिझम कोण करतं? पेप्सिन करतं, ठीक आहे, पेप्सिन करतं. पुढचा प्रश्न, टायफॉइड या रोगामुळे शरीराचा कोणता भाग प्रभावित होतो? ओके, टायफॉइड मुळे नेमकं कशावरती शरीराच्या कोणत्या पार्टवरती इफेक्ट पडतो टायफॉइड ह्या आजारामुळे, हे विचारले. ओके, मोठे आतडेल म्हणजे लार्ज इंटेस्टाईन मुळे काय होतं? टायफॉइड मुळे लार्ज इंटेस्टाईड वर काय होतो? जास्त प्रभाव पडतो. पुढचा प्रश्न, ब्ल्यू व्हिट्रियॉलचा उपयोग कशा करिता केला जातो? ब्ल्यू व्हिट्रियॉल जे केमिकल आहे त्याचा उपयोग कशा करता केला जातो? बघा, करेक्ट आन्सर काय? इथं जंतुनाशके तयार करण्याकरता. ठीक आहे, जंतुनाशके तयार करण्याकरता काय केलं जातं? ब्ल्यू व्हिट्रियॉलचा वापर केला जातो. पुढचा प्रश्न, कॉफीमध्ये कोणते मादक द्रव्य असते? ओके, कॉफी जे आपण पितो त्याच्यामध्ये कोणतं द्रव्य असतं? जे द्रव्य आपल्याला स्टिम्युलेट करतं. ओके, सीएनए स्टिम्युलेंट आहे, आपल्या ब्रेनला स्टिम्युलेट करतं. करेक्ट आन्सर काय? कॅफिन. काय आहे त्याच्यामध्ये? कॅफिन आहे, ते आपल्याला स्टिम्युलेट करतं. ओके, तर अशा पद्धतीनं हे 2020 विचारले होते मराठीतून प्रश्न, ते आपण या व्हिडिओत कव्हर केलेत. थँक्यू फॉर वॉचिंग दिस. थँक्स वन्स अगेन.